Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. कमाल, तुम्ही कोण ते सगळ्यांना सांगा एकदा. स्वप्नील जोशी, दुनियादारी. दुनियादारी हा. आणि ती भोपळ्यातली म्हातारी. ओ भोपळा काय म्हणताय, भोपळा लाज वाटती का तुम्हाला? हा, लाज वाटती का? हे माझं रिसर्च सेंटर आहे, रिसर्च सेंटर. बापरे, मी सायंटिस्ट आहे खूप मोठी. नाव काय ते तरी सांगा सगळ्यांना. अवनी, अवनी माझं नाव. अवनी अवनी माझ्या बहिणीच्या नवऱ्याची मी मेवणी. अरे अवनी फिर. हिनं हा रोबोट बनवलाय आणि सोसायटीत बोर्डवर लिहिलंय, ज्यांचा ड्रायव्हर नसेल त्यांनी हा रोबोट घेऊन जावा ड्रायव्हर म्हणून. 500 रुपये मला द्यायची. चांगलंय ना, मग काय वाईट त्याच्या? काय चांगलंय, तो ऑफिसमध्ये साहेबाला सोडतो आणि येताना शिटा भरतो. माहितीये काय, हे कमी पडतं की काय, तर पेट्रोल पण चोरतो. मग साहेबाला कळलं म्हणजे हे सगळं करतोय हा? मग काय, साहेबांनी याची भांडणं होतात. एकदा तर ह्यानं ना साहेबाचं नाकच फोडलं होतं. मग काय, साहेबांनी ह्या रोबोटचा डोळा फोडला. कोणाला गोम संगतीन माझ्या तू येशील काय, गोम संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोम संगतीन माझ्या तू येशील काय. ऐका ना, ह्याच्यात टाका ना तिला, ह्या गोणीमध्ये टाका आणि वरून बांधून घ्या आणि एवढी चावडली असेल तर घरी घेऊन जा. आपल्याला तुला मारायचंय ना, हो मग आपलं लग्न. हा, झालं का ते सगळं? पण मेली का ती? नाही ना. अग, तो डॉक्टर सुबोध, तो डॉक्टर सुबोध आला आणि सगळा प्लॅन फसला. प्रत्येक वेळेच असंच आहे. मागच्या वेळेला पण तिला मारायचा प्लॅन बनवला होता ना, तेव्हा तू फसवलं होतंस सगळं. काय गोळ्याला आलाय ट्रिपला? चल चल चल, कुठे प्लॅनला सुरुवात करू. ईश्या आत्महत्येच्या प्लॅन. आत्महत्या हो करायची आपल्या. हो, आत्महत्या करू. ठीक आहे, हे बघ शेवटचं घर बघून घे. हा, ही बंदूक. बिर्याणी कुठे? म्हणजे घर, बंदूक, आता बिर्याणी नको, कम्प्लीट होईल ना. हे बघ, आपल्याला विनोदाने मारायचं नाहीये, कळलं? ते ठरलंय त्यानेच मारायचंय. हो हो हो, ठीक आहे. तुझी बंदूक, ही माझी बंदूक. हा चालेल, डोक्याला. एक एक दोन दोन एक मिनिट राजा आहे. असं बोल, काय आलं? तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे 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 ना. खूप आहे, खूप खूप आहे ना. खूप आहे. मग मला तुमच्या हातून मरण हवंय. आपण क्रॉस क्रॉस करूया. क्रॉस क्रॉस म्हणजे तुम्ही मला मारा, मी तुम्हाला मारते. ऐकून घे. अगं, तुझा तुझा काही नेम नाही ना? नेम चुकला तर, आणि गोळी बाहेर गेली आणि कुणाला लागली तर? बापरे, मग 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 तो मरेन. हा, मग मला फाशी होईल. मग मी गोळी ऐवजी फाशीने मरेन. नो, ऐक ना, डिटेलिंग नको, पटकन मारायचं. एक
एक हा दोन अरे ही कशी काय मिली? अरे मी गोळी पण नाही मारली, मिली कशी काय? श्वास पण थांबला हिचा. अरे अशी कशी? पेन्शन? हे टेन्शन आलं म्हणून हे पेन्शन पिऊन मिली. पॉइजन आहे ते. काय पॉइजन? हा पॉइजन. गाडीत गाठ घ्या, एक मिनिट. अरे बापरे, बॉडी खूप अखडली आहे. अगं ती जन्माला आल्यापासून आकडूच आहे. दात्याबाई, दात्याबाई जा ना. जा कुठे जाऊ? अरे तुम्हीच म्हणालात ना दातेबाई, मग येताय कशाला? जा. अहो तसं नाही, त्यांचं नाव आहे दातेबाई. दातेबाई कमाल आहे. म्हणजे ज्याचं नाव दाते आहे ते डेंटिस्ट नाही आहेत. हा जे डेंटिस्ट आहे तिला दातांचं काही समजत नाही. कन्फ्युजिंग पिक्चर हा परेशरा तुमचा. दातेबाई असं काऊन झोपलेत? आणि कानाला फडकं का बरं बांधले त्यांच्या? हे ते कानामध्ये पाखरं जातात. ऐका ना दातेबाई, दातेबाई जरा वाटीभर साखर देता का? शिरा करायचा आमच्या लहान्याला, त्याला लय आवडतो शिरा. संपली साखर. काय म्हणले? संपली साखर. संपला? मग रवा देता का थोडासा? संपला. मग तूप आहे का थोडस? संपला. मग थोडी साखर? संपली. सगळं संपलं तुमचं? काय बाई, मग थोडे बदाम तरी द्या. बदाम खाणारीचं तोंड बघा. दुकानदार पण खवट शेंगदाणे शोधून देत असेल हिला. मला एक सांगा, तुमच्याकडं रवा नाही, साखर नाही, तूप नाही, मग कुठल्या भरोश्यावर हा शिरा करायला घेतलाय तुम्ही? इलायची आहे ना माझ्याकडे, 2 ग्राम इलायची आहे. आणि इलायची तर शिरा माझ्याला नल्ले आवडतो. द्या ना हो बाई. साडी घ्यायची हिला म्हणून आम्हाला बाहेर जायचंय असं म्हणत होती ती. अहो पण त्या आजारी असल्यासारखं झोपतात. आणि तुम्ही निघालाय साडी आणायला? अहो त्या रुसल्यात, रुसल्यात त्या. साडी नाही घेऊन दिली म्हणून. हे बघा, हे बघा. पण त्या साडी घालतच नाहीत. आजपर्यंत मी त्याला साडी नेसलेली कधीच बघितली नाही. अरे माझी बायको का तुमची? हा तुमचीच बायको आहे, पण झोपली का बरं ती? मला वाटतं बहुतेक काकू मेली. कोण हायचं? किती इच्छा पूर्ण करायस माझ्या. बाबा शाहरुख खान जवान 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 जवान. अरे सर सर एक एक मिनिट, फक्त काय करा माहिती का? अशी ऑकेट इथे घ्या, अशी असाच फक्त बस असं असं. हा फक्त बोलताना फोटो दाखव रे, फोटो दाखवा. झालं तुमच्या सगळ्यांची भेट झाली बाबा. घरा घरात फेमस. बापरे वादच नाही. कशी आहात तुम्ही? मस्त मस्त. वा वा वा. तुमची जी सिरियल आहे ना ती बघा, माझ्या नवऱ्याची बायको, लय जबरदस्त फॅन. मी काय माझ्या घरचे सगळे फॅन आहेत. काय काम करता माहितीये का? मी फॅन त्या तुमच्यामुळं मी ती सिरियल बघायला लागू. कोण? हा अद्वैत दादरकर. कोण आहे? अद्वैत दादरकर. काय जमा अद्वैत दादरकर कसे असतील ते बघ तरी, जरा वेश तरी बघ बाबा. अरे बायकांचे कपडे घातले का तसंच दिसतोय तो. बघ आता फोटो दाखव. अरे काय चाललंय? काय साहेब, पोलीस स्टेशन हेच का? नाही प्राणी संग्रहालय. झेबरे बघायची, झेबरे हे बघा. काय साहेब ते कैदी दिसत आहेत. कळत ना एवढं, हेच पोलीस स्टेशन आहे. कशाला आलात? आमचे शेजारी का नाही आम्हाला खूप त्रास देतात. अच्छा, म्हणजे तुमची सासू तुमच्या शेजारी राहते? नाही नाही, माझी सासू गावी असते.
मग कोणाची सासू शेजारी? कोणाचीच नाही. कोण तुम्हाला छळत साहेब? असले प्रश्न विचारून आम्हाला थर्ड डिग्री देऊ नका, पाहिजे तर लॉकअप मध्ये टाका. हा ठीक आहे ठीक आहे, काय झालं ते नीट सांगा. साहेब आमच्या बाजूला भादवे दाम्पत्य राहत, ते आम्हाला खूप त्रास देत, आम्हाला त्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवायची. अरे कंप्लेंट तर आम्हाला पण नोंदवायची. थांबा, एका टायमाला एक आधी यांची नोंद होतो, आधी आमची नोंदवा. असं कसं? आधी ते आले त्यांची नोंदवायला पाहिजे कंप्लेंट. बसा तोपर्यंत. हा तुमचं नाव सांगा. हो साहेब, याज्ञ वल्क त्रिपुर श्लावक संपूरकर. तुमचं सांगा. मी स्वरांग रागिणी याज्ञ वल्क संपूरकर प्रवर संगेकर. आधी तुमची कंप्लेंट नोंदवतो, तुम्ही बसा तोपर्यंत. हा तुमचं नाव सांगा. जगन शरद भादवे. अशी कंप्लेंट पाहिजे जी लिहायला पण मजा आली पाहिजे. कोणाविरुद्ध कंप्लेंट आहे तुमची? यांच्या विरुद्ध. ज्यांच्या विरोधात कंप्लेंट आहे ना त्यांची पण नावं लिहावी लागतात साहेब, लिहा. हा हा, ते मी आधी केस समजून घेतो, हा मग नंतर कंप्लेंट लिहितो. चालेल. ही बाई आमच्या पायपुसणीने पाय पुसते. पुसणारच ना, स्वच्छतेची आवडच आहे तिला. साधा साबण सुद्धा 3 वेळा धुवून घेते ती. हा मोठे आले स्वच्छतेची भोगती आहे. तुम्हालाच म्हणजे स्वच्छतेची आवड. आम्ही किती अशी परेश मोकशीच आहे. म्हणजे 4-4 दिवस एकच शर्ट घालतात ते फक्त. एक मिनिट, ते हे सगळं पाणी वाचवण्यासाठी करतात. त्याच्या मागचा त्यांचा उद्देश चांगला आहे. काय हिशोबाने तर मी तर खूपच पाणी वाचवतो. म्हणजे तुम्ही आंघोळ नाही करत? हो आंघोळ करतो मी, दिवसातून 2-2 वेळा आंघोळ करतो मी. एवढी स्वच्छता? नाही नाही, मी मशीद व्हायला जातो ना, त्यांच्या बरोबर माझी पण आंघोळ होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.